आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरू, तू जेवण करणार आहेस का? जेवण करून आलीस ग? असं कसं जेवण करून येईल? मी फ्रेश होऊन येते, तू वाढ. मंगल, आपलं आणि साधनाताईंचं ठरलं म्हणजे सरू आणि धनंजयचं लग्न ठरलंच असं नाही. खूपच उत्साहाच्या भरात अंगात आल्यासारखं बडबड करू नकोस, जरा धीरानं घे. काय तेवढं कळतं बरं का मला? मी काय एवढी अडाणी नाहीये. आणि मामी, तुम्ही मला लेक्चर द्यायचं ना एक पण संधी सोडू नका बरं का. तर मला जे सांगताय का नाही ते स्वतः विसरू नका, म्हणजे झालं. सर्व आटपले का तुझं? जेवायला वाढायला घेऊ का? बरं, तुझं झालं असलं की ये, मी जेवण गरम करायला घेते. मंगल, सरू आता धनंजयलाच भेटून आली ना? घ्या. अहो मामी, मागाशीच नाही का विषय झाला? अर्ध्या तासापूर्वी साधनाताईंचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं ना, सरू त्यांना पसंत आहे, तिच्या भूतकाळाविषयी त्यांना काही देणं घेणं नाहीये. विसरला का? मंगल, हे सगळं ठीक आहे, आपण हे सगळं उत्साहात ठरवतोय हे खरंय, पण शशीला ह्याची कल्पना नको काय द्यायला? शेवटी हे बघ, सरू त्यांची सून आहे, तिचा मान राखण्यासाठी त्यांनी आपल्या पोटच्या पोराला दूर सारलं हे आपल्याला विसरून चालणार आहे काय? आपल्यापेक्षा सरूवर शशीचा अधिकार जास्त आहे. नात्याचा तर आहेच, पण प्रेमाचा पण आहे. तिची नको काय परवानगी घ्यायला? मामी रागू नका, पण मी आधीच शशी त्यांची सगळं बोलून घेतलंय. हो बाई, आणि हे तू मला सांगितली नाहीस वय? एवढंच पण अजून ते ओके म्हणू आहे माझ. मी काय म्हणते, तू आता थोडं पड, आराम कर, झोप, सगळी फ्रेश वाटेल तुला. ये चल. किरण अजून आला कसं नाही? अनु मॅडम, झोपली होती, काळजी करू नकोस. पण ऐक, आता ह्या शहरात राहणं माझ्यासाठी फार रिस्की झालंय. अनुला घेऊन मला लवकरात लवकर कुठल्या तरी दुसऱ्या शहरात जावंच लागेल, आणि त्यात मला तुझी मदत लागणार आहे. सर बरोबर बोलताय तुम्ही, तुम्ही आता ह्या शहरामध्ये राहू शकत नाही. मला सांगा कधी प्लॅन करताय, मी सगळी अरेंजमेंट करतो. नाही, मी सांगेन तुला. तसं अजून एक माणूस आहे, त्याच्याशी माझं बोलणं झालंय. तो दुसऱ्या शहरात एक घर बघतोय, सगळं पेपर वर्क बघतोय. पण आता अनुला घेऊन मला हे शहर सोडावंच लागेल. म्हणजे हा अंकित या शहरातून मला दुसरीकडे घेऊन जाणार आहे, आणि हे सगळं करायला हा डॉक्टर पण सामील आहे.
पण हे सगळं का करताय? का तर मला सावीला भेटायचंय म्हणून. पण सावीला भेटायला काय प्रॉब्लेम आहे? का भेटू देत नाही अंकित? नाही नाही, मला मला सावीला भेटणं हा शेवटचा होप आहे माझ्यासाठी. त्या अंकितला तुझी मेमरी परत यायला नको आहे, पण पण मला हवी आहे. मला माझी मेमरी परत यायला हवी आहे. काय करू? मी स्वतः जाऊन सावीला भेटते. मंगळसूत्र त्याचा काही संबंध नाही राहिला हल्ली. मंगळसूत्र न घालायची फॅशन आहे, माहित नाही तुम्हाला? लग्न न करता सिंगल मदर होण्याची नवीन फॅशन आली आहे हल्ली. वडिलांचं नाव लिहायचंय ना? सांगा, माहितीये ना वडिलांचं नाव? सरू, काय ग? अग, चेहरा का असा पडलाय? काय दुखतोय का? सरे, मला माहितीये ग तुझ्या मनामध्ये लय खळबळ आहे. सगळं नाही सांगता येत ग मनातलं, पण तरी सुद्धा मी तुझी आई आहे ना. तू तुझ्या मनातलं थोडं तरी मला सांगू शकतेस ना? हे बघ, माझ्याजवळ मन मोकळं कर. काय होत आहे सांगू ग मला? काय सांगू आहे? सावी पुन्हा पुन्हा तिच्या वडिलांच्या नावाबद्दल विचारते. मला खरंच कळ नाही ग, सारखं सारखं काय उत्तर देऊ तिला? माझ्याकडे तर काहीच उत्तर नाहीये. हे बघ सरे, अगं हे जग असंच असतंय. मी चार पावसाळे जास्त पाहिले. अगं म्हणून तर मी तुझ्या मागे लागले होते, लग्न कर लग्न कर. मी काही तुझी दुश्मन आहे का ग? कसं आहे ना, तू सगळ्या जबाबदाऱ्या ओढवून घेतल्यास. तू म्हणतेस ग मला काही नको, पण हे खरं नाहीये. तू स्वतःलाच फसवतेस ग. आणि हे बघ, तू किती जरी नाही म्हटलेस का नाही, तरी पण तुला तुझ्या हक्काचं, तुझ्या जीवाभावाचं माणूस पाहिजेच का नाही? तू मनात आण किंवा नको आणू, पण नियती आपलं काम करत असते. ती सगळ्या गोष्टी अगदी बरोबर जुळवून आणते बघ. कधी कधी ना सुख आपल्या आजूबाजूलाच फिरत असतं बघ, पण ते आपल्यालाच कळत नाही. ते नेमकं आपल्याला ओळखता आलं पाहिजे बघ सरे. आता जास्त नको विचार करू, जा आराम कर. मी इथलं सगळं आवरते. देव सगळं काही नीट करेल, ह्यातनं काही ना काहीतरी मार्ग निघेल. देवा, माझ्या रेखेचं सगळं रांगेला लावू रे बाबा. त्यानंतर मी तुला दुसरं काहीच मागणार नाहीये. साहेब, 24 तास नजर ठेवण्यात माझ्यावर. ही केस क्लिअर होईपर्यंत मला मला अलर्ट राहावं लागणार आहे. एकदा काही ती क्लीन चिट मिळू दे, मग यांना दाखवतो हा धनंजय देसाई काय चीज आहे. ही बॅग का? ही माझी बॅग आहे. मी चालली माझ्या भावाकडे कायमची. काय? तुम्हाला काही सांगून उपयोगच नाहीये. आणि तसही मी कुठे तुम्हाला जन्मभर पुरणार आहे? तुमचा संसार, तुमचा मुलगा, तुमचा तुम्ही सांभाळा. मी चालले. अहो हो, पण पण मला सांगा, असं अचानक काय झालं? का बोलता तुम्ही असं? नूडल्स खायची वेळ आहे का? एवढं चांगलं ताजं गरम अन्न मी शिजवलं तर ते खायचं सोडून घ्यायचं आपलं काहीतरी. पण मला नूडल्स खायचे होते ना. मग कर तू, आणि खाही तू, नाही तर तुझ्या बाबांना सांग. धनंजय,
तुम्हाला सांगते ह्या मुलाच्या लहरी दिवसेंदिवस सांभाळणं मला कठीण होत चाललेलं आहे. अहो जीव काढतो तुमचा हा मुलगा माझा. म्हणूनच तुम्हाला सांगते एकदा सांभाळून बघा तुमचा संसार तुमचा मुलगा. मला आता देवदर्शनाची ओढ लागली, मला मोकळी करा. आणि तसंही तुमच्या दोघांचा मनमानीच कारभार आहे, तुमच्या मनाप्रमाणेच तुम्ही वागता. मग मी का माझं मन मारायचं? हो बरोबर आहे, तू असं म्हणणार. जर माझी आई असती तर असं नसतं बोलली. अरु असं बोलतात? बोलू दे, काय हवं ते बोलू दे. मला नाही ह्याला वळण लावायला जमणार. तुम्हाला सांगते धनंजय, ह्या मुलाला अजिबात वळण नाहीये. आणि त्याला वळण लावण्यासाठी त्याची हक्काची, त्याचं डोकं ठिकाणावर आणणारी, त्याचा हक्कांना ताण पिळणारी आई त्याला हवी. पण अर्थात मी नाही तुम्हाला सांगणार की तुम्ही लग्न करा संसार करा. तुमच्या मुलाला आई पाहिजे, तुम्हाला जोडीदार पाहिजे, या घराला बाई पाहिजे, यातलं काही म्हणजे काही तुम्हाला मी सांगणार नाही. बघा तुम्ही तुमचं काय करायचं ते. मी उद्याच चालली माझ्या भावाकडे निघून. बसा तुम्ही दोघं. आई आई अहो असं काय करते? आई ऐका तरी एकदा. अरु काय चाललंय सर? रोज काही ना काहीतरी एक एक गोष्ट सुरू असते आमच्या घरात. काय चाललंय या घरात? परत का उठलीस? आणि गोळ्या वगैरे घेतल्या आहेत ना? तू झोप नाही आली का तुला? अरे ऍक्च्युली काय झालं, मी झोपले होते पण अचानक स्वप्न पडलं आणि जाग आली मला. पण आता आली झोप, मी झोपते आता. हा हा प्लीज तू जाऊन झोप, आराम कर. अंकित मी काय म्हणते, तुझ्या हाताची जखम ना बऱ्यापैकी आहे, तुला हळद घालून दूध देऊ का? हळदीचं दूध प्यायलास ना की जखम लवकर बरी होईल तुझी. चालेल? तुम्ही तुमच्या आईला सांगा की दुधात हळद टाकून तुम्हाला द्यायला. अंकित दूध दे ना. आणते. अंकित तू मला आता म्हणालास ना की मी उगाच स्ट्रेस घेते, ते पटलंय मला. आणि आय एम सॉरी, माझ्यामुळे तुझ्या हाताला लागलंय, सॉरी. अंकित तू सावीला भेटायला कधी घेऊन जाणार आहेस मला? जाऊया ना म्हणू आपण, जाऊया सावीला भेटूया. पण काय एकदा तुला पूर्णपणे बरं वाटू दे ना. आता तुला स्वप्न वगैरे पडतात हे सगळं थांबू दे ना एकदा, नाहीतर काही होऊ शकतं. सावीला भेटून तू जास्त इमोशनल झाली, अनकॉन्शियस झाली, काही झालं तर. मनु काय झालं? अरे काही नाही, हे बघ मी दूध आणतच होते, तू का आलास उठून? तू एक पीक करतेस तर. आणलं मी दूध, ये तू, ये बस बस. Thank you.
अंकित मला झोप येते, मी आज जाऊन झोपते. हा हो हो, प्लीज प्लीज तू आराम कर. दिवसेंदिवस सांभाळणं मला कठीण होत चाललेलं आहे. एकदा सांभाळून बघा, तुमचा संसार, तुमचा मुलगा. तुम्हाला सांगते धनंजय, ह्या मुलाला अजिबात वळण नाहीये. त्याला वळण लावण्यासाठी त्याची हक्काची, त्याचं डोकं ठिकाणावर आणणारी, त्याचा हक्कानं कान फिरणारी आई त्याला हवी. किंवा नको आणू, पण नियती आपलं काम करत असते. ते सगळ्या गोष्टी अगदी बरोबर जुळवून आणते बघ. कधी कधी ना सुख आपल्या आजूबाजूलाच फिरत असतं बघ, पण ते आपल्यालाच कळत नाही. ते नेमकं आपल्याला ओळखता आलं पाहिजे बघ सरे. आणि सावीची आज भेट होऊ दे. मला सावी भेटली ना तर माझी सगळी मेमरी परत येईल, मला सगळं आठवेल. आणि आणि या अंकित नावाच्या राक्षसापासून माझी कायमची सुटका होईल. प्लीज प्लीज माझी आणि सावीची भेट होऊ दे. सावी
सॉरी। रिक्षा दादा दादा रिक्षा खाली आहे ना हो आएगी ऐका ना मला ना कलेक्टर हाऊसला जायचंय प्लीज येता हो चला बसा चल चला ना दादा प्लीज लवकर चला